हरिओम। आजच्या वट सावित्री पौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना कोटी कोटी शुभेच्छा। तुमच्या अंतकरणात बसलेल्या आत्मस्वरूपी त्या परमपूज्य गुरुदेवांना कोटी कोटी वंदन। एक छोटासा आज या वट सावित्रीच्या निमित्तानं छोटासा सत्संग पाहूया। सत्संग म्हटल्यापेक्षा विचाराची देवाणघेवाण असं म्हटलं तर जास्त योग्य होईल, कारण सत्संग बऱ्याच दिवसाचे बंद पडलेले आहेत आणि त्याच्यामुळं त्या सत्संगावर काही बोलावं यात्रेवरून आल्यावर असं झाली होती इच्छा की एक सत्संग करावा व्हिडिओ, पण सगळेच विषय आपल्या रोजच्या आपल्या ग्रुपला मांडल्या जातात आणि प्रत्येक विषय सखोल मांडला जातो, त्याच्यामुळं अगदी पंचांगपासून श्रीमद भागवत भगवद्गीता आणि अजूनही बाकीचं वेगळं वेगळं सुरू असतं त्याच्यामुळं, आणि मध्ये एकदा दोनदा तसंही आपलं बोलणं झालेलं आहे छोट्याशा सत्संगाच्या माध्यमातून, त्याच्यामुळं मग पुन्हा ते टाळलं। आणि एक इच्छा अशी आता हो म्हणजे असा एक विचार मनात येतो की आपण हे सत्संग हे ते जे करतो नेमकं मुळातच आपण तसं काही वागतो का, कारण बरेच दिवस झाले आता सत्संगही मागं पडले। साधना जी आहे रोजची आपली ती सुरू आहे, आपण कशाला ना कशा आला एक म्हणजे धरून ठेवलेलं आहे कोणत्या तरी एका विचाराला, पण सत्संग आता सध्या त्याचं चिंतन करण्याची वेळ आलेली आहे। जसं यात्रा झाल्यानंतर एक सत्संग टाकला होता की इदम तीर्थम भ्राम्यते तमसा जना आत्मतीर्थम न जानाती अन्य तीर्थम करोति किम। तर त्याच्यामुळं प्रत्येकजण आपला आपला एक विषय घेऊन आपला एक अभ्यास करत आहे, परंतु गुरुदेव जे सांगतात की अध्यास आपल्याला देहाचा अध्यास अर्थाचा अध्यास बऱ्याचशा बाकीच्या गोष्टीचा जुळलेला असल्यामुळं त्या अध्यासाशी आपण जुळलेलं असल्यामुळं मग आपलं लक्ष इकडं लागत नाही। आणि एक स्वतःच्या माझ्या याच्यापर्यंत तरी त्या गोष्टी मला असं वाटतं ठीक आहे आणि म्हणून त्याच्यातून थोडासा बाहेर पडण्याचा प्रयत्न की हे केलं तरी काय होईन ते केलं तरी काय होईन ते केलं तरी काय होईन ते केलं तरी काय होईन, आणि म्हणून कुठंतरी त्या एका गुरुदेव सांगतात की सत्संग ऐका त्याचं चिंतन करा मनन करा आणि त्या मार्गावर आपण जाण्याचा प्रयत्न करू, आणि म्हणून तो एक प्रयत्न सुरू आहे। तर यात्रा अतिशय सुंदर घडली, देहानं यात्रा केली, डोळ्यानं डोळ्याचे पारणे फेडून घेतले, पण मनाची शांतता फक्त गुरुदेवांच्या जवळच झाली। आणि जर भक्ती असली तरच यात्रेचं फळ प्राप्त होतं। तीर्थव्रती भाव धरिरे करुणा शांती दया पावना हरी करी। तीर्थ आणि व्रत जसं आजचं व्रत आहे या दोन ठिकाणी आपल्या मनामध्ये हे करून जर करुणा उत्पन्न झाली आणि शांती जर निर्माण झाली तरच हे केल्याचा फायदा आहे, नाही तर मग ते केल्याचाही फायदा नाही। आणि म्हणून बाहेर फिरल्यानं शांती मिळत नाही, शांती ही आपल्याजवळच असते आणि शांती ही 17 ठिकाणी फिरूनही मिळत नाही। इथं गेलं इथं थोडं ऐकलं तसं वागण्याचा प्रयत्न केला, तिथं गेलं तिथं थोडं ऐकलं तसं वागण्याचा प्रयत्न केला, तर शांती ही जे त्या आत्मा रामामध्ये रममान झालेले महापुरुष आहेत त्यांच्या चरणाशी बसून किंवा त्यांनी सांगितलेल्या विचारावर चालूनच मिळते, हाही एक तुमचा माझा
सगळ्यांचा अनुभव आहे. असो, दुसरा विषय आज वटपौर्णिमा आणि खूप सारे लेख कालपासून आपण वटसावित्रीच्या निमित्तानं पाहत आहोत. मुळात मागच्या वर्षी पण आपण हा विषय घेतला होता की तेव्हा आपले सत्संग सुरू होते. वटसावित्री म्हणजे काय किंवा वटसावित्री व्रत म्हणजे काय, तर याच्यावर आता खूप मोठी तफावत आलेली आहे. सावित्री ही खरं म्हणजे योगिनी होती आणि तिनं योग मार्गानं गेली. तिला माहीत असताना तिनं तशा पतीची निवड केली, कारण तो तिचा ठरलेला नियोजित पती होता. माहीत होतं एका वर्षानंतर हा मृत्यू पावणार आहे, परंतु त्याला त्या मृत्यूच्या दारातून परत कसं आणायचं याच्यासाठी तिनं केलेले प्रयत्न आणि त्याच्यासाठी तिनं स्वतःचा केलेला आत्म्याचा विकास, तिनं स्वतःच्या जीवत्वाकडून केलेली शिवत्वाकडं वाटचाल, खरं म्हणजे याचा विचार व्हावा की सावित्री कोणालाही होता येणार नाही. तिनं अक्षय ब्रह्मत्वाची प्राप्ती केली म्हणून तिथं ब्रह्मदेव सावित्री त्याची मांडणी करतात वडाच्या झाडाखाली. आणि वडाच्या झाडाच्या पारंब्या जशा जमिनीमध्ये रुजल्यानंतर त्याचं एक नवीन स्वतंत्र झाड तयार होतं, त्याप्रमाणे एक विचार आपल्या मनामध्ये रुजल्यानंतर, एक साधना एकाच मार्गानं जाऊन आपण केल्यानंतर त्याचंसुद्धा एक नवीन विशाल वटवृक्षामध्ये त्या आपल्या विचाराचं म्हणजे आपल्यात बदल घडतो आणि एक स्वतंत्र अस्तित्व आपलं तयार होतं त्या परमात्म्याची प्राप्ती करून. तर तो एक विचार आपण पाहिला होता सावित्रीच्या बद्दल. आता विषय विचार असा आहे की खरोखर असं होता येईल का, किंवा असं होण्याचा आपण प्रयत्न करतो का. बरेचसे लोकांना नेमकं याच्या मागचं हे कारणच माहिती नाही आहे. कालचा एक छोटासाच लेख होता पण खूप सुंदर होता. त्यात सात जन्म म्हणजे काय की 12 7 94 असं त्यांनी गणित मांडलं होतं. म्हणजे दर 12 वर्षानं तुमच्या पेशी बदलतात आणि हे व्रत करता करता आपल्याही शरीरातल्या, जर सावित्रीसारखं आपलं आचरण असलं तर निश्चितच आपल्याही शरीरातल्या पेशी बदलतील. एक नवीन जीवन दर 12 वर्षानं मनुष्याला प्राप्त होत असतं. म्हणून सांगतात की दर 12 वर्षानं म्हणजे 12 वर्ष कोणचंही व्रत म्हणा, उपवास म्हणा, जप म्हणा, तप म्हणा, कोणचंही एक सत्कर्म 12 वर्ष चालवलं तर ते फळ देतं. ते असं का म्हणतात त्याच्या पाठीमागचं हे कारण आहे. आणि त्या अनुषंगानं मग तेवढं आयुष्य, दीर्घायुष्य आपल्याला लाभेल. दीर्घायुष्य नुसतं तेवढ्यानंच लाभत नाही, चांगले विचार, चांगलं आचरण, चांगले म्हणजे एकमेकाच्या विषयी असलेली सहृदयाची भावना, तर यानंसुद्धा मनुष्याला दीर्घायुष्य लाभतं. आपला आहार, आपला विहार, आपला आचार आणि आपल्या डोक्यात असलेले विचार यानंसुद्धा मनुष्याला एक दीर्घ आचरण लाभतं. खरं म्हणजे आजकालच्या या काळामध्ये गुरुदेवांसारखे किंवा जेही आपण ज्या आपल्या ग्रुपमध्ये अनेक मार्गानं श्रेष्ठ मार्गानं जाणारे साधक आहेत, त्या मार्गानं गेल्यानंतर आपल्या गुरुच्या विचारावरच चालल्यानंतर हे एक स्थिरत्व माणसाला प्राप्त होत असतं. तर त्याच्यासाठीसुद्धा अशा जसं परवाच्या दिवशी निर्जला एकादशी व्रत झालं, खूप जण दृढ टिकले त्याच्यामध्ये. कोणी दुपारपर्यंत, कोणी संध्याकाळपर्यंत, कोणी अगदी दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत टिकलं. पण एक निश्चय असतो मनाचा, तर त्याप्रमाणे हे सुद्धा एक व्रत आहे. हे 3 दिवसीय आहे, प्रदोष चतुर्दशी आणि आजची पौर्णिमा. जो तो आपापल्या परीनं ते करत असतो. एक याच्या विरोधात एक छोटासा लेख पण मी आज ज्योतिताई दुसाने पाचोरा यांचा आपल्या ग्रुपला टाकला होता आणि तो लेख अतिशय खरा आहे. त्यांनी जे लिहिलं आहे ते अतिशय सत्य आहे. आणि म्हणून आजच्या दिवशी एक नवीन विचार डोक्यात आला की सावित्री कालची, सावित्री आजची, सत्यवान कालचा आणि सत्यवान आजचा, या सगळ्यांचा विचार करून
हे सगळं आपल्याला करायचं आहे आणि याच्यातून पुढं जायचं आहे. स्त्री जर सावित्री असावी असं वाटत असेल तर सत्यवानही सत्यवानच असला पाहिजे. तर सावित्रीच्या जीवनाचा त्याच्यासाठी त्याग करण्याचा फायदा आहे. आणि ते तसं जरी नसन तरी आपण आपल्या आपली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे की सावित्रीच्या मार्गानं जाऊन. पती म्हणजे काय? एक शरीराचाच पती नसतो. पती हे आत्म्याला म्हटलेलं आहे की कोटी जन्म लगी लगन हमारी वरव तो शंभू नाही तो रहू कुमारी. मग कोटी जन्म जरी आपल्याला लाभले तरी या एकाच मार्गानं जर आपण चालत राहिलो निष्ठा ठेवून, आणि अशा निष्ठा ठेवणाऱ्या अनेक स्त्रिया आजही आहेत ज्या भौतिक स्वरूपानं त्या ज्योतिताईंनी सांगितलेलं की नवरा कसाही असो चांगलाही असला तरी त्या त्याच वाटेनं जातात. आणि आपल्या अवतीभोवती असे अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. तो विषय आपला नाही. ज्याचे जसे आईवडिलांनी केलेले संस्कार असतात तो त्याप्रमाणे वागत असतो. चांगल्या संस्कारावाले बाई असो की माणूस, ती चांगलंच वागते. आणि ज्यांच्या बुद्धीवर अज्ञानाचा पडदा पडलेला असतो त्यांना सोडून द्यावं. गुरुदेवांनी आजच्या सकाळच्या सत्संगात एक गोष्ट सांगितली की मनाला न पटणारं आचरण जर कोणी करत असेल तर कधीतरी हे सुटणारच आहे, त्याच्यापेक्षा त्याला आजच सोडून द्या आणि त्याला किंमत देऊ नका. चांगलं जरी असलं तरी सुटणारच आहे आणि वाईट जरी आहे तरी सुटणारच आहे. मग असं समजा की नंतर दुःख झाल्यापेक्षा आजच सुटलं तर सोडून द्या. कळत नाही असं काही नसतं, प्रत्येकाला सगळ्या गोष्टी कळत असतात पण सगळ्याच गोष्टी काही सांगायसारख्या नसतात. आणि आधीच सांगितलं मी की मी आत्तामध्ये नामदेव शास्त्रींचं हरिपाठाचं अभंगाचं ऐकलं होतं. त्यात त्यांनी सांगितलं होतं की बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे. प्रत्येकाच्या बुद्धीचं वैभव आहे. जो ज्याच्या बुद्धीला जसं पटन तसं वागतो, वागताना त्याला असं वाटतं समोरच्याला काही कळत नाही. ज्योतिताईंनी तेच सांगितलं की त्यांना असं वाटतं यांना काही कळत नाही, हे यांचा फायदा घेतात. आणि म्हणून सत्यवान कालचा, सत्यवान आजचा, सावित्री आजची, प्रत्येक जबाबदारी सावित्रीवरच का? हाही एक विषय की व्रत करायचं आहे, उपवास करायचा आहे, सगळं करायचं आहे. कोणासाठी करायचं आहे? दुसऱ्यासाठी, स्वतःसाठी नाही. आणि याच्यातून पुन्हा एक विषय असा लक्षात आला की आपणही आपल्यासाठी थोडं तरी जगलं पाहिजे. जगलं पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे? आता पहा तुम्ही आजच्या आपण आपल्या ग्रुपमध्ये तरी तरुण मुली खूप कमी आहे, थोड्याशा आपण पुढच्या वरच्या एजच्या आहोत. व्रत करतो, उपवास करतो, दोन दोन हजाराच्या, तीन तीन हजाराच्या साड्या घेतो. पण जे 35 पुढं गेलेले आहेत त्यांनी या दोन्ही मार्गानं विचार करावा. एक तर आपली निष्ठा, आपलं आचरण, आपला विचार हा शुद्ध असावा, शुद्ध ठेवावा. गुरुदेव आपल्याला लाभलेले आहेत त्यांच्या मार्गदर्शनानुसार चालावं. आणि दुसरं म्हणजे हे जे आपण एवढे महागडे कपडे हे ते खरेदी करतो याच्यापेक्षा आपण आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यावं. तो पैसा आपण आपल्या, कारण शरीरच जर चांगलं नसलं आपण नेमकं काय करतो माहिती का? आपल्या स्वतःच्या शरीराकडेच लक्ष देत नाही. तर ते द्यावं, त्याच्यासाठी पैसे खर्च करावे आणि आपली शरीर प्रकृती उत्तम ठेवावी. निवळ यानंही जमत नाही, निवळ त्यानंही जमत नाही. खूप काही जास्त सांगणार नाही मी, पण गुरुदेवांचे जे रोज आता अगदी रेग्युलरली सकाळ दुपारचे सत्संग आपण ऐकतो त्यात गुरुदेवसुद्धा हेच सांगतात की तुमचं शरीर जर चांगलं नसेल तर तुम्ही काहीही करू शकणार नाही. तुम्हाला यात ईश्वराची प्राप्तीसुद्धा जरी करायची असली तरी शरीरच चांगलं ठेवावं लागेल. आणि म्हणून हे शरीर चांगलं असण्यासाठी सुद्धा काही गोष्टीची गरज आहे जे आपण केल्यास पाहिजे. त्यात सावित्री ज्या मार्गाने गेली ती योग मार्गाने गेली, पण त्यात आसन, ध्यान, प्राणायाम यातल्या काही गोष्टी जरी आपल्याच्यानं होत नसल्या काही आपण निश्चितच करू शकतो. प्राणायाम करू शकतो, ध्यान करू शकतो. आचरण विहार करू शकतो उत्तम प्रकारचा. आणि ते सगळं रोज आपल्या पंचांगात येत असतं. आणि त्याच्यात आपण ॲडिशनलही काही करू शकतो.
जसं सोनिकाला आली होती, तिनं 6 किलो वजन कमी केलं 1 महिन्यात. तिनं कशाचा ना कशाचा आधार घेतला. पण ते मी म्हटलं हे तू जे केलं हे खूप चांगलं केलं, मला आवडलं. का आवडलं? की आपण कधीच आपल्या स्वतःच्या शरीरासाठी एवढे पैसे खर्च करत नाही, किंवा त्या गोष्टी ज्या लागतात त्या खात नाही म्हणून त्या पैसे देऊन आपल्याला कधीतरी खाव्या लागतात, आणि त्या केल्या पाहिजेत आपण. हा जो हे हा एक उद्देश होता माझा आजच्या सांगण्याचा, की आपणही कधीतरी आपल्या शरीराकडे लक्ष द्या. आणि पैसे खर्च करून का होईना, बाहेरचं फूड सप्लिमेंटरी फूड ज्याला म्हणतात ते कधीतरी त्याचा पण आपण उपयोग करा. आपण सगळ्यांची काळजी करतो पण कधी कधी आपलीसुद्धा काळजी आपण केली पाहिजे, हे मुख्यतः आजच्या निमित्तानं मला सांगायचं होतं. त्याचे मार्ग अनेक असतील, तुम्हाला माहिती आहे खूप काही येतं आपल्या मोबाईलवर, त्याच्यामुळे एकच मार्ग आहे असं काही सांगणार नाही मी. कोणी कोणत्या मार्गानं जा, कोणी कोणत्या मार्गानं जा, त्याच्यातही खूप मार्ग आहेत, आणि त्याचा अवलंबन करा. आपण आपलं शरीर चांगलं ठेवून आपल्याला या मार्गात निश्चित पुढं जायचं आहे. पुन्हा एकदा एकच सांगेन आजच्या दिवशी, सावित्री ही ध्यान प्राणायाम आणि साधना करून पुढं गेले, आणि नेमकं या गोष्टीचा आपल्याला अवलंब करायचा आहे. म्हणून कोणत्या तरी एका ठिकाणी स्थिर व्हा. आज हे केलं, उद्या ते केलं, उद्या परवा ते केलं, आज याचा प्रभाव पडला, उद्या त्याचा पडला, परवा त्याचा पडला, एकाचाच प्रभाव राहू द्या, म्हणजे अभाव आपल्या जिंदगीमध्ये येणार नाही. बाकी सगळं नमस्कार करण्यासाठी, विचार घेण्यासाठी खूप चांगलं आहे. पण ज्या मार्गातून ऊर्जा मिळाली त्या मार्गावरच चालत राहूया. आणि आपलं जे गंतव्य आहे, सावित्रीनं जी अखंड सौभाग्याची प्राप्ती करून घेतली, माझ्या मते गुरुदेवांचं जसं मी ऐकते तसं अखंड सौभाग्य म्हणजे स्वची प्राप्ती आहे, स्वभाग्य. त्या स्वला प्राप्त केलं आणि शरीराचं काय, कधीतरी काहीतरी कुठंतरी जरी झालं तरी त्याला कशा म्हणजे त्याला दुःख होणार नाही. एक गुरुदेवांनी काल चांगली गोष्ट सांगितली, की म्हटले शुक्राचार्याचे शिष्य होते ते स्वर्गाच्या रस्त्याने गेले तर त्यांचं स्वागत झालं. पहा ते परिपूर्ण नव्हते पण ते त्या मार्गावर चाललेले होते, आणि ते शिष्य होते पूर्ण गुरुचे. तर याचा विचार करा, गुरुदेव म्हटले की पहा त्या मार्गाने तुम्ही चालाल तरीसुद्धा तुमचं स्वागत होईल, कारण की तुम्ही त्या परिपूर्ण गुरूंचे शिष्य आहात, त्याच्यामुळे तुम्ही त्या मार्गावर चालत आहात. तुमच्या माझ्यासारख्याच्या नादी लागून काही होणार नाही, किंवा माझा हात धरूनही काही होणार नाही. का पत्थर की नाव पत्थर को नाही तैरा सकती, उसके लिए उस कागज की नाव में ही बैठना पड़ेगा. जी नाव पारियाचा रवा घेता भूमीवर यत्न परोपरी साधन तैसे, अगदी कागदाहून सुद्धा महीन आहे ते नाव तिनं ज्याला आपल्याला दिलेलं आहे. त्या नामरूपी नौकेत बसून गुरुदेवांचा हात धरून आपणसुद्धा एक सावित्री बनून अखंड बनून पुन्हा ते सौभाग्य, ते जे माझं अंतरंग आहे ते प्राप्त करून घेऊन निश्चितच आपली नाव पैल तिराला लावू. आज एक हा छोटासा सकाळपासून असं वाटत होतं की आज आपण काही ना काही, म्हणजे हे विचार आहेत माझे, हा काही सत्संग नाही आहे, हे देवाणघेवाण आहे. खूप जणींचं नावही मला घ्यायचं होतं, पुन्हा मी विचार केला की आपल्या आजूबाजूला खूप जणी आपल्याला अशा वावरताना दिसतात, अगदी आपल्या ग्रुपवरही आहेत, की त्या निष्ठेनं सावित्री म्हणजे काय, त्यांच्या पतीची सेवा करत आहेत, निष्ठेनं त्या त्यांचं व्रत चालवत आहेत. कशांचे आदर्श आपल्या पुढं असावेत, आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्या माता भगिनी काही सध्वा आहेत, काही विधवा आहेत, काही कारणानं त्यासुद्धा त्यांचे व्रत निष्ठेनं चालवत आहेत, त्यांचेसुद्धा आदर्श आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवूया, आणि या मार्गावर आपण मार्गक्रमण करूया. पुनश्च एकदा तुम्हाला वड सावित्रीच्या शुभेच्छा. वडाच्या जवळ जायचं म्हणजे खरं म्हणजे माझ्या डोक्यात एक असं असतं नेहमी की वडाच्या जवळ जायचं म्हणजे वडाला फेरे तर मारा मारायचेच, पण शांत शिवासारखं तिथं जाऊन बसायचं. पण नेमकं ते साध्य होत नाही आणि म्हणून मी ते करत नाही, की माझ्या भगवान शिवानं ते झाड निवडलेलं आहे ज्याच्या ज्ञानाच्या अखंड पारंब्या त्यांच्या जटेसारख्या
खोल जमिनीत रुजलेले आहेत, ते स्वमध्ये समाहित झालेले आहेत. आणि हा जो डोळा उघडला तेव्हापासून असं वाटतं की तिथं जर जायचं असेल तर तुझं घे माझं घे वो जग झालं टाकून दे याच्यासाठी न जाता त्यांच्यासारखं जर शांत बसता आलं पण तसं शक्य होत नाही. आणि म्हणून सहसा मी त्या फंदात पडत नाही, तरीसुद्धा तुमच्यातही ही एक हा एक विचाराचा स्रोत पेटावा. तुम्ही एक मिनिट का होईना तिथं जाऊन शांत बसावं आणि ते वाण घेऊन नंतर घरी यावं. ही शुभेच्छा. हरिओम हरिओम हरिओम.